अप्पांची तब्येत अजून पण सुधरत नाहीये. अप्पाला पोरगी असती तर मी केला असता खर्च. माझ्या लग्नाचं बघा ना तेवढं लय अर्जंट. पोरगी द्यायची वेळ आलीस ना अप्पा विष पिऊन मिळाला असता. अंकुशराव उपाशी माणसाचा अपमान करू नये. झाला बोबाटा असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक सर्वांसमोर आणण्यात आला. मी थोडंसं लकी आहे कारण मला दरवेळेला काहीतरी वेगळं करायला मिळतं. वेगळं करायला करायची इच्छा असते आणि कॉमेडी ट्रॅजेडी दोन्ही करायला मिळतं. वेगळ्या तऱ्हेचे रोल्स मिळतात. त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसांनी ग्रामीण पार्श्वभूमी असलेली फिल्म मी करतो आहे बोभाटा. एक एक गावाकडे घडलेली स्टोरी आहे आणि गावामधले मी एक कसा उत्साहपती उपद्व्यापी आणि समाजाचं भलं करू बघणार असा न्हावी आहे याच्या गावातला. अप्पा त्या बाईच नाव सांगा ना. काय इथं माझा जीव चाललाय आणि तुला बाईच्या नावाचं म्हटलं. मी एके दिवशी किंवा एका रात्री नको ते बघतो. त्याच्यामध्ये संपूर्ण या सिनेमाच्या कथेचा प्रवास त्याच्यामध्ये आहे. त्या बाईचा पत्ता लागायचा कसा. खूप धमाल आहे म्हणजे याच्यामधल्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या अजूनपर्यंत कुठल्याही कॉमेडीमध्ये न आलेल्या अशा ग्रामीण भागातल्या सिच्युएशन्स आहेत. या सिनेमामध्ये मी एक सरपंच छोटीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो सरपंच आहे हा स्वतःवर खुश आहे कारण आदर्श गाव पुरस्कार मिळालेला आहे. मग विधायक कामं कशाला करायची. पण ह्या गावातले जे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत अप्पा ते गाव सुधारक आहेत आणि हे सुधारक असल्यामुळे अप्पा हा सरपंचासाठी एक काटा आहे. नाव सांगा बाईचं नाव सांगा. हा नंतर खो का आधी नाव सांगा. थेरड्याच्या जाता जाता डोक्याला ताप देऊन जाणार आहे. अशा पद्धतीतलं ही भूमिका माझी मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या गावातलं अतिशय छान असं निरागस असं कॅरेक्टर आहे माझं. अंकुश लोहार मी याच्यात प्ले केलं आहे. गावामध्ये अप्पा हे आमचे समाजसुधारक आहेत आणि ते अशी काही गोष्ट सुरू करतात आणि मग प्रत्येकाच्या घरामध्ये ही संशयाची सुई फिरायला लागते. आणि त्यांनी काय गंमत होते दॅट इज अ फिल्म. खरंच तुझ्या आईला काल रच्याला पाहिलं कुठं. साळुंग्याच्या घराकडे. साळुंगी हो ना. सरपंच काल वहिनी कुठं होतो का. नाही तसं नाही शेळकेंकडे भजनाला दिसल्या नाही म्हणून विचार. कॉमेडी फिल्म असं नाही म्हणता येणार याला. म्हणजे तुम्हाला हसायला नक्कीच येईल पण कुठेतरी ही फिल्म खूप काही सांगून जाईल, खूप काही शिकवून जाईल आणि बऱ्याच ठिकाणी असं होईल की तुम्ही हसताय खरं पण तुम्हाला कुठेतरी ते लागेल मनाला की अरे नाही या ठिकाणी आपल्याला हसायला नको. म्हणजे जसं ब्लॅक कॉमेडी आपण ज्याला म्हणतो तसा थोडासा टच या फिल्मला नक्कीच आहे. मी एवढंच म्हणेन की जेवढी मस्ती आणि धमाल आम्हाला ही फिल्म शूट करताना आली तेवढीच मज्जा तुम्हाला ही फिल्म बघताना येणार आहे. आबा पशे दिसला का रे. सरपंच माझ्यात काही कमी आहे का. मी कुठं म्हणलं असं. फॉर अ चेंज माझं कॅरेक्टर थोडस वेगळं आहे. म्हणजे साडीत जरी असलं तरी नक्कीच सोशिक कॅरेक्टर नाही आहे. मी उलट फॉर अ चेंज रडत नाही आहे रडवतीये. तिचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द टाईप्स कॅरेक्टर आहे. सो खूप मजा आली करताना. सो आय होप तुम्हाला ही फिल्म नक्कीच आवडेल. आदर्श गावे आणि असे प्रकार ह्या गावात सहन केले जाणार नाही. काहीही झालं तरी अप्पा बरे झाले पाहिजे. या सर्व कलाकारांच्या कॅरेक्टर्स मध्येच यात आणखी एक स्पेशल कॅरेक्टर सुद्धा आहे. भुजगावण हे जे कॅरेक्टर आहे हे भुजगावण आहे आणि हे भुजगावण जसं अप्पा झेले गावाला सरळ करण्यासाठी जो एक प्रयत्न करत असतात तसंच भुजगावण एका ट्रॅकनी तेच काम करत असतं आणि भुजगावण खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि भुजगावण हे एक सिनेमातले छान कॅरेक्टर आहे आणि छान कॅरेक्टर. तू लवकरात लवकर त्या म्हाताऱ्याला उच गावच्या भल्याचा. एका लाईनमध्ये याला सांगायचं म्हटलं तर बोभाटा असं आहे की एक आदर्श गाव आहे. सलग 2 वर्ष त्या गावाला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे आणि तो आदर्श जो शब्द आहे तो फक्त त्या दिवसापुरताच. दुसरा दिवस उजडला की तो आदर्श शब्द हा मोडीत निघतो. हीच खंत अप्पा झेले म्हणजे दिलीप प्रभावळकरांना अप्पा झेलेंना खूप असती. हीच खंत की हे का असं होतं मग ते एक युक्ती करतात आणि एका गोष्टीचा ते एक बोभाटा करतात आणि त्या बोभाट्यानं संपूर्ण गाव सुतागत सरळ करून खऱ्या अर्थानं आदर्श करतात असा हा बोभाटा सिनेमा. सगळ्यांच्या बायका झोपल्या होत्या घरी तर मग अप्पानी जिला बघितली ती कोण होती.
लाज वाटली पाहिजे. सो असा होणार आहे बोबाटा. या संपूर्ण टीमला माय बोली कडून खूप साऱ्या शुभेच्छा.